आणि आम्ही खुलासा मागितला तर रायगडास खुलासा देण्यास आम्ही बांधील नाही असा खलिता त्यांनी पाठवला. शाप्त पंथाची पूजा सुरू केली, शाप्त पंथी साधूंना मोकळीक दिली. त्यांचा आणि दिलेर खानाचा दोस्ताना सुरू झाला होता ना. कलशाभिषेक म्हणजे पहिला राजा लवकर मरावा म्हणून केलेला अभिषेक. खलिता पाठवणं हे शंभूराजे भेटीस का आले नाही, काय झालं असेल? खर तर त्याने तातडीनं यायला हवं होत, मग आले का नाही? साधं उत्तरही पाठवलं नाही त्याने, आणि त्यानंतर आजपर्यंत खुलासाही केला नाही. कसं शक्य आहे? शंभूराजे बदलतील? नाही, पण मग गरम गरम खीर आहे हळीवाची, या. धारात्या, युवराज बाळाला बघून खूप खुश झाले ना ग. आणि आऊसाहेब पोटाला आल्यात म्हणाल्यावर तर हरकून गेले एकदम. वय तुम्ही प्या हळूहळू. आबासाहेबांची भेट झाली नाही हे खूप मनाला लावून घेतलंय त्यांनी. आता हाय का, जीवाला लावून घेत्याल नाही तर काय. अब येणार येणार म्हणून न्यारीचा घास बी खाल्ला नाही. कधी भेटीन बघीन असं झालं होतं तेसने. माझी वारकरी नाही का, आपली समधी काम धाम टाकून उन्हा वाऱ्यात पंढरपुराला जातात. उपाशी तापाशी पांडुरंगाचं दर्शन घ्याया, पर देवळात गेल्यावर जर पांडुरंगच नाही दिसला तर कसं होईल? तस झालं बघा. खरंय ग, पर आता बाळाच्या येण्याने त्यांचं दुःख जरा हलकं होईल, रमत्याल ते. पर तुम्ही नगा चिंता करू, नगा फार विचार करू. तुम्ही आता फक्त बाळाची काळजी घ्या. तर काळजी तर घ्यायलाच हवी, आमच्या बाळाची ही आणि तुमच्या बाळाची ही.